दुसऱ्याच्या घरात काय झालं तर पेढे वाटायचे आणि स्वतःच्या मनासारखं नाही झालं तर रडत बसायचं। या पलीकडे काहीही कार्यक्रम नसलेला पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। आणि म्हणून या 145 पक्षांमधला सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। आता या टवाळांनी परवा काहीतरी सभा घेतली आणि ती सभा घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ। साधंही कळत नाही या लोकांना, वज्रमूठ एका माणसाची असते, एका ताकदवर माणसाची असते, 16 जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात, वज्रमूठ नव्हे, 16 चोरांनी मिळून केलेली हात मिळवणी, एका ताकदवर माणसाने केलेली वज्रमूठ, हेही साध्यांना माहीत नाही। आणि त्यामध्ये उद्धवजींनी जे इतके वर्ष त्यांच्या पोटात होत, जे इतके वर्ष आमच्या बरोबर राहून ज्यांच्या मनातली इच्छा होती ते बोलून चुकले। काय म्हणाले उद्धवजी? भाजपला नामशेष करू, नामशेष करायला निघाले। कोणाला? यांना नामशेष नरेंद्र मोदींना करायचा आहे का आमचा प्रश्न आहे? यांना नामशेष भारतीय जनता पार्टीला करायचा म्हणजे काय? यांना नामशेष देवेंद्रजींना करायचा होता त्याचा प्रकार, त्यांना अटक करण्यासाठी जो केलेला प्रयत्न उघड झालाच। यांना नामशेष अमित शहांना करायचे का आमचा प्रश्न आहे? आणि त्यामुळे त्यांना आमचं प्रति आवाहन आहे, नामुष्कीने जगताय तुम्ही उद्धवजी तुमच्या पक्षाचा, तुम्ही नामशेष करण्यासाठी आवाहन दिलं असेल आमचं तुम्हाला प्रति आवाहन आहे, कारण आम्ही केवळ याच महाराष्ट्राच्या मातीत एक औरंगजेब त्यावेळेला आला होता जो नामशेष करण्याची भाषा करत होता। आणि याच महाराष्ट्रामध्ये आता कलियुगामध्ये औरंगजेबी स्वप्न उद्धवजी तुम्ही मांडताय, बघताय, भाषणात सांगताय। राम मंदिर निर्माण करणाऱ्यांना नामशेष करायला निघालाय, 370 35A काश्मीर भारताचा अविभाज्य भाग ज्यांनी केलाय करतायत त्यांना नामशेष करायला निघालाय। पाकिस्तानच्या सीमेवर सैनिकांचा पराक्रम घुसून हल्ला सुद्धा केला, स्ट्राईक सुद्धा केले, त्या आमच्या सैनिकांच्या पराक्रमासाठी घेतलेल्या निर्णयाला पूरक असलेल्यांना नामशेष करायला निघालाय, नामशेष करायला निघालाय 80 कोटी गरिबांचं पोट कोरोनाच्या काळापासून सातत्याने जे सरकार भरतंय त्यांना नामशेष करायला निघालाय, 27 लाख कोटी रुपये थेट गरिबाच्या अकाउंटवर गरिबांची सेवा केली त्यांना नामशेष करायला निघालाय, कोरोनामध्ये सगळ्यांना मोफत लस देणाऱ्यांना नामशेष करायला निघालाय, काय काय नामशेष करायला निघालेला आहे उद्धवजी? तुमच्या पोटात असलेलं औरंगजेबी स्वप्न महाराष्ट्रासमोर तुम्ही मांडलंय। आणि कोणाबरोबर बसून नामशेष करायला निघालाय तुम्ही? शक्य तर होऊच शकत नाही। तुम्हाला ते जमूच शकत नाही, तुमची ताकदच नाही, तुमचं बलच नाही, तुमचा पायाच नाही, पण तरी
या सगळ्या घटनांमध्ये तुमचं औरंगजेबी स्वप्न हिरवं जे आहे ते समोर दिसत आहे। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं आव्हान आम्ही स्वीकारलंय। तुम्ही मुंबईसाठी काय केलत, काय करणार आहात ते सांगा। तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते सांगा। तुमचा राष्ट्रीय पातळीवर धोरण तत्व काय आहे का ते सांगा। आंतरराष्ट्रीय तर जाऊ द्या। आणि म्हणून उद्धवजींचा प्रवास, त्यांच्या पक्षाचा प्रवास, त्यांच्या गटाचा प्रवास हा अधोगतीकडे चाललाय। आता तर तो मुंबईकर आणि मराठी माणसाच्या जीवावर उठलायला चाललाय। ज्या पद्धतीने तीन घटना या मुंबईत घडल्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात असं येतं की हा प्रवास कुठल्या दिशेने मुंबईकरांसाठी उद्धवजींच्या शिवसेनेतलं औरंगजेबी स्वप्न स्पष्ट करतं। त्यांनी प्रश्न उपस्थित केला, आक्षेप घेतले कशावर, हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप एमआयएमने नाही घेतला, समाजवादी पार्टीने घेतला नाही, समाजवादीने सभागृहात घेतला, काँग्रेसने घेतला नाही, राष्ट्रवादीने घेतला नाही, मनसेने घेतला नाही, अजून पक्षांनी घेतला नाही। आक्षेप हिंदू जन आक्रोश मोर्चा जो लव जिहाद आणि लँड जिहादसाठी होता त्याच्यावर आक्षेप घेतला उद्धवजी, तुम्ही कारण सांगा, आमचा प्रश्न आहे। हिंदू जर एकत्र आला, हिंदू जर युनाइट झाला तर त्यामध्ये जन आक्रोश कशासाठी, त्याचा विरोध कशासाठी, त्यासाठी तुमच्या पोटात का दुखलं? तुम्ही हिंदुत्व सोडलं उद्धवजी, हिंदू रक्षणाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराने घेतली आहे, पोटात तुमच्या का दुखलाय? हिंदू जन आक्रोश मोर्चावर उद्धवजींचा आक्षेप का, आमचा खडा सवाल।